माझ्या कार्यक्रमाला नाही तर टी राजा ज्यांच्यावर 105 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत त्यांना विरोध होता. सुरेश म्हात्रे यांनी वक्तव्य केलंय, गेल्या 10 वर्षात भिवंडीत असा कार्यक्रम झाला नाही. ईदच्या 2 दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन कपिल पाटील फाउंडेशनने का केलं? तुमचे 2 खासदार यांनी संविधान बदलण्यासाठी 400 पारच्या घोषणा दिल्या. तुम्ही माझ्या बुद्धिमत्तेविषयी बोलता, तुमची बुद्धिमत्ता तपासून पहा. मी त्यांच्या नोटीसची वाट बघतोय. त्यांनी एक नोटीस पाठवावी तर मी त्यांना 10 शासकीय नोटीस पाठवणार, असे वक्तव्य खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी केले. त्या सभेला बंदी घालण्याविषयी बोललो नव्हतो. हिंदू महासभेसाठी माझ्या शुभेच्छाही दिल्या होत्या, परंतु तिथं जे डी राजा म्हणून जे तेलंगणाचे आमदार आहे, ज्यांच्यावर साधारणतः 105 पेक्षा जास्त गुन्हे आहेत, 18 ते 20 गुन्हे हे जातीय द्वेष निर्माण करणारे आहे, आणि म्हणून त्यांना विरोध केला होता. बाकी कार्यक्रमास विरोध नव्हता. आणि जे कपिल पाटील बोलतात ते सपशेल खोटे बोलतात, कारण माझ्याकडं त्यांचाच बॅनर आहे की कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला, अशा प्रकारचा बॅनर हा तुम्हाला मी बॅनर दाखवतो. आयोजक कपिल पाटील फाउंडेशन, सुमित पाटील, कारण कदाचित ते सुमित पाटीलला ओळखतही नसतील, तो त्यांचा पुतण्या आहे, आयोजक ते होते. आणि माझं म्हणणं असं आहे की गेल्या 10 वर्षात कपिल पाटीलने असा कुठलाही कार्यक्रम ठेवलेला नाही. तर ईदला 2 दिवस असताना भिवंडी हा संवेदनशील आहे हे आपल्याला देखील माहीत आहे, परंतु अनेक वर्ष सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे एकोप्याने राहतात, सगळ्यांमध्ये आज चांगल्या प्रकारची एकतेची भावना आहे, आणि ईदच्या 2 दिवस अगोदर अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवून कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त विधान त्यांनी करू नये, किंवा केल्यास कुठली दुर्घटना होत असेल, किंवा जसं मी बोललो की कुठला वाईट प्रकार जर घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे कपिल पाटील फाउंडेशन असेल, तर म्हणजेच कपिल पाटील असतील. आणि म्हणून मी त्याला डी राजा यांना, टी राजा यांना फक्त विरोध केला होता, बाकी कार्यक्रमाला विरोध नव्हता केला. त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या प्रकारे संविधान बचाव त्यांना घोषणा दिल्या गेल्या आणि लोकांना गुमराह केला एका प्रकारे, तसं विधानसभाची तयारी सुरू आहे, एका विशेष समाजाचा मतदान एकत्रीकरणासाठी हे आता सुरू झालं आहे. खरं म्हटलं तर काय, कपिल पाटलांच्या बुद्धिमत्तेची मला कीव यायला लागली. कपिल पाटलांना मी सांगतो, अरे तुमचेच 2-2 खासदार, तुमच्याच पक्षाचे 2-2 खासदार जाहीररित्या बोलले होते अब की बार 400 पार ह्याच्यासाठी की आम्हाला संविधान बदलायचं आहे. कालचं टी राजांचं वक्तव्य बघा ना तुम्ही, की आम्हाला हमलोक 400 पार इसके लिए बोल रहे थे की हमको हिंदू राष्ट्र बनाना है. म्हणजे हे ते जे बोलतात ना हे त्यांना कदाचित अवगत नसेल, कळलं नसेल, ते माझ्या बुद्धिमत्तेविषयी बोलतात. त्यांनी त्यांची बुद्धिमत्ता तपासून पाहावी, त्यांच्या खासदारांचे वक्तव्य तपासून पाहावे, मग त्यांच्या लक्षात येईल की नक्की काय कायदेशीर कारवाईची धमकी दिली. मी वाट बघतोय. कपिल पाटलांचे अजून 10 मॅटर आहेत, अजून बुलेट ट्रेन आलीच नाही इकडं, अजून समृद्धीचा विषय आहे, अजून त्या क्रशरचा विषय आहे, अजून त्या हायवेला गाले होत आहेत. कपिल पाटलांचे एक विषय ना हो, त्यांची एक नोटीस मला आली ना तर 10 शासकीय नोटीस चौकशीचे आदेश त्यांचे निघतील, हेही लक्षात ठेवा. मी वाट बघतो आहे.